धक्का तंत्री राजकारण हे भाजपचं वैशिष्ट्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठी एखादा नवा चेहराही समोर येऊ शकतो असं सांगत पक्षाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी हीच परंपरा कायम राहणार असल्याचं सांगितलंय काल परवापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं म्हटलं जात होतं पण तावडेंच्या विधानानं पक्षात काहीतरी नवं शिजत असल्यावर शिक्कामोर्तब झालाय आधीच मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी तापदायक ठरलाय त्यामुळे राज्याला मराठा नेतृत्व देऊन मराठ्यांचा रोष कमी करण्याचा पक्षाचं धोरण असू शकतं असं सांगण्यात येतं आत्तापर्यंत पक्षाचं राजकारण पाहता हक्काची वोट बँक असलेल्या ओबीसी मधूनही मुख्यमंत्री दिला जाऊ शकतो असं म्हणायला चान्स आहे हे बघता नेमकं काय होणार कोण असेल मुख्यमंत्री पदाचा नावा चेहरा याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमारिक बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मध्य प्रदेश हरियाणामध्ये पदाचा नवा चेहरा देऊन भाजपनं भल्याभल्यांनाच धक्का दिलाय आता तोच प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याचा सुतोवाच विनोद तावडे यांनी केलाय महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहून आम्ही याबाबत निर्णय घेऊ असं तावडेंनी म्हटलंय तर आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्यामुळे मोदी शहाच्या डोक्यात नेमकं काय आहे या प्रश्नांना उधाण आलंय राज्यात भाजपकडून दीडशे पेक्षा जादा जागा लढवल्या जातात पक्षानं शंभर प्लस टार्गेट डोळ्यासमोर ठेवले त्याचबरोबर काही बंडखोर व अपक्षांना बळ देत हा आकडा आणखी वाढवण्याचंही प्लॅनिंग केलंय मुख्यमंत्री पद पटकवण्याच्या दृष्टीने या सगळ्या हालचाली सुरू असल्याचं दिसतं सध्या तरी भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जातं सुरुवातीला अमित शहा यांनी देखील हेच सांगितलं होतं पण आता वेगळंच घडतंय मराठा आरक्षण जरांगींचं आंदोलन या पार्श्वभूमीवर नेतृत्व मराठा समाजाकडे देण्याबाबत भाजपमध्ये खल सुरू असल्याचं समजतं तसं झालं तर भाजपच्या या यादीत तीन नावं आघाडीवर असतील त्यातलं पहिलं नाव म्हणजे स्वतः विनोद तावडे तावडेंचा प्रवास बराच वळणावळणाच राहिलाय तावडे संघ अभाविपच्या मुशीतून घडलेले आहेत दोन हजार चौदाच्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करणाऱ्या तावडेंचं तिकीट दोन हजार दो एकोणीसच्या निवडणुकीत मात्र कापलं गेलं तरीही तावडेंनी संयम राखला आपलं काम ते शांतपणे करत राहिले त्यानंतर मधल्या काळात तावडेंवर बऱ्याच जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या राज्यातल्या निवडणुकांपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत अनेक निवडणुकांचं व्यवस्थापन त्यांनी पाहिलं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी उजवी कामगिरी केल्याचं दिसतं वेगवेगळ्या पक्षांशी नेत्यांशीही तावडेंचे चांगले संबंध दिसतात मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्याची कुवत त्यांच्यात दिसून येते त्याचबरोबर शिंदे आणि दादांना नियंत्रणात ठेवणं किंवा त्यांच्याशी जुळवून घेणं ही दोन्ही कामं ते उत्तमरित्या पार पाडू शकतात हे बघता त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते चंद्रकांत दादा पाटील हे पण भाजपातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात संघातील मंडळींशी त्यांचा चांगला रेपोय पदवीधर आमदार म्हणून त्यांनी काम केले दोन हजार चौदा पासून मंत्रिमंडळातील भाजपाचे क्रमांक दोनचे चे नेते म्हणून दादा काम पाहतायत मुख्य म्हणजे दादांचं अमित शहाशी घनिष्ठ नातं राहिले दोन हजार एकोणीस मध्ये दादांसाठी पक्षानं मेधा कुलकर्णींना कोथरूड मतदारसंघ सोडायला लावला होता आता ते दुसऱ्यांदा कोथरूडमधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या माध्यमातून मराठा नेत्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचा प्रयोग होऊ शकतो आशिष शेलार यांनी भाजपला मुंबईत बळकट करण्याचं काम केलं आक्रमक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन एकाच वेळी ठाकरे व शिंदेना रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो सत्याचं समीकरण जुळवण्यात ओबीसी समाजाची मतं भाजपसाठी नेहमीच कामी आलीत माधवम फॉर्म्युला तो हाच त्यामुळे मधून चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार यांची नावं पुढे येऊ शकतात पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सध्या बावनकुळे यांच्याकडं सोपवण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं तर त्यांचीही वर्णी मुख्यमंत्रीपदी लागू शकते पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आले पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचाही समावेश झाला त्यांना हे पद देऊन पहिल्या वहिल्या महिला मुख्यमंत्री आणि ओबीसी समाजातील मुख्यमंत्री असा दुहेरी योग साधला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सुधीर मुनगंटीवार हेही भाजपच्या पहिल्या फळीतील नेते ओबीसी नेतृत्व द्यायचं झाल्यास त्यांचं नावही आघाडीवर असेल याखेरीज धक्का तंत्राचं राजकारण म्हणून नितीन गडकरी यांनाही राज्याच्या राजकारणात आणलं जाऊ शकत पवार ठाकरेंशी सामना करताना मागच्या अडीच वर्षात भाजपला बरीच उलतापालत करावी लागली त्यामुळे पक्षाची प्रतिमाही काहीशी मलिन झाली भविष्यात प्रतिशतच यश गाठायचं असेल तर गडकरींसारखा काम करणारा माणूस आणावा लागणार हे भाजपला ठाऊक आहे तसे गडकरी हे मोदी शहांच्या विश्वातले नाही पण संघाशी त्यांची जवळीक आहे त्यामुळे पुढचा विचार झाला तर हा चेहरा गडकरी हे देखील असू शकतात असं म्हटलं जातं त्यामुळे नवा गडी कोण आणि नवं राज्य कुणाचं याबाबत उत्सुकता असेल तुम्हाला काय वाटतं खरंच महायुतीची सत्ता येईल का आणि सत्ता आलीच तर भाजपचा नवा चेहरा यापैकी कोण असू शकतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र